कंबोज सोमय्या राणे याही लोकांना एकदा कळावं की मागे येऊ नको म्हटल्यावर कुण्या डब्यात बसू असं करू नये कधी आपण. मला आनंद आहे आणि न्यायदेवतेकडून अजून खूप जास्त अपेक्षा आहे की न्यायदेवतेनेच हे सांगितलं की तुमचा संबंध नाही. हे आता जसं सदा सरवणकरांना कोर्टाने सांगितलं या निमित्ताने सरवणकरांनी ऐकलंय, तसंच या निमित्ताने कंबोज सोमय्या राणे याही लोकांना एकदा कळावं की मागे येऊ नको म्हटल्यावर कुण्या डब्यात बसू असं करू नये कधी आपण. जर त्यांनी अमित शहाला ललकारलंय तर राणेंनी पत्रकार परिषद घेऊ नये. जेव्हा आम्ही पक्षाची बाजू मांडतोय तेव्हा मध्येच ईडीचे आपण कंत्राटी कर्मचारी असल्यासारखे कंबोजने ट्विट करू नये, तुमचा संबंध नाही आहे. आणि त्याच पद्धतीने सोमय यांनी सुद्धा हातोडा घेऊन लगेचच कुठे निघू नये कारण तुम्ही काही ईडीचे कर्मचारी नाही. हे कळलं पाहिजे त्यांना. पालिका प्रशासनाच्या वतीने केलेला युक्तिवाद हा मला पालिकेचा युक्तिवाद नसून पालिकेच्या आडून सत्ताधाऱ्यांचा जो सत्तेचा दुरुपयोग करून पालिकेला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रकार आहे या अर्थाने मी याला बघते. कारण जी पालिका